ने अग्नितांडवाची वागळे इस्टेटमध्ये आग लागलेली आहे. आग सुरू असतानाच दोन सिलेंडरचा स्फोट झालाय. वागळे इस्टेटमधल्या व्यंकटरमण फूड प्रॉडक्ट कंपनीमध्ये ही आग लागली. मात्र आग सुरू असतानाच दोन सिलेंडरचा स्फोट झाला. मात्र अग्निशमन दलाचे जवान आता घटनास्थळी दाखल झालेत. पाण्याचा मारा करून ही आग विझवण्याचा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आपण हे दृश्य बघतोय. वागळे इस्टेटमधील ही दुर्घटना आहे. एका कंपनीत आग लागलेली आहे. दोन सिलेंडरचाही स्फोट झालेला आहे. मात्र आग इतरत्र पसरू नये याची काळजी आता अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. बघा तुम्ही साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय. वागळे इस्टेटमधील ही दुर्घटना आहे. इथे ते काय धुराचे लोट आहेत. हे उंचाचे उंच आता गेलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग पसरलेली आहे. व्यंकटरमणा फूड स्पेशालिटीज लिमिटेड ही कंपनी आहे. विशेष म्हणजे कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती अशी माहिती समोर आलेली आहे. या ठिकाणी जे काही एसी होती या एसीचा देखील स्फोट होतोय. आपण या ठिकाणी बघतो की TDRF चे जवान देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्या वेळात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती ॲम्ब्युलन्स आलेले आहेत. मोठ्या प्रमाणावरती आग भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळं जे काही महानगरपालिका आहे सतर्क झालेली आहे. महानगरपालिकेच्या वतीने देखील योग्य ती उपाययोजना केली जाते. इथे काही आग आहे. या आग पूर्णपणे भडकत आहे. गेल्या अर्ध्या तासाहून अधिक काळ या ठिकाणी आग भडकते. 6 अग्निशमन दलाचे टँकर या ठिकाणी आलेले आहेत. हे अग्निशमनचे दल चे जवान आणि TDRF यांच्या माध्यमातून ही आग आता आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग संपूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी पुढील 2 ते 3 तास लागतील असं देखील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे.